नमस्कार मी भारती आज आपण बनवणार आहोत मोहरीच्या पानांची भाजी त्यासाठी मी शेतातून मोहरीची पानं तोडून आणलेले आहेत कोवळी अशी मोहरीची पानं आहेत ती स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतलेली आहेत अशा पद्धतीने जे मोठे पान होते त्यांचे देठ मी काही प्रमाणात काढून घेतलेले आहेत अशा पद्धतीने सर्व भाजी निवडून घ्यायची आहे सर्व देठां देठ मी बरेच असे काढून घेतले ज्यांना जाड प्रमाणात असे देठ होते आणि काही कोवळे पण पानं होती त्यांची देटं मी काढलेली नाही आहेत अशा पद्धतीने सर्व मोरीच्या पानांची भाजी मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे मोरीच्या पानांची भाजी हिवाळ्यात जरूर खायला हवी आणि काही कोवळे पानं होते त्यांची मी खुडलेली नाही आहेत अशा पद्धतीने स्वच्छ भाजी निवडून घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीने मी बारीक कापून घेतलेले जास्त बारीक नाही जास्त नाही अशा पद्धतीने मी भाजी कापून घेतलेली आहे सर्व भाजी या अशीच कापून घेतलेले काही जाड पाणी होते तेही मी कापून घेतलेले आहे मोहरीच्या भाजीच्या पानांना बारीक काटे असतात म्हणून मी एका मोठ्या वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्यात मीठ घालून घेतलं आहे मिठामध्ये ही भाजी आपल्याला धुऊन घ्यायची आहे यामुळे भाजीचा कडवटपणाही कमी होतो आणि जे काटे असतात असतात मोहरीच्या पानांना ते काटेही आपापच मिठामुळे चोळले जातात स्वच्छ so, अशी भाजी निथळून घेतली आहे आता मी साहित्य घेतलं आहे एक मोठी हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली लसूण पेस्ट घेतले लसूण पाकळ्या ठिचून घेतलेल्या होत्या त्याही घेतल्या आता आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी गॅसवर मी कढई गरम करत ठेवलेली आहे कढाई गरम झाल्यानंतर त्यात मी तेल घालून घेणार आहे फोडणीसाठी तेल घातल्यानंतर जिरे घातले मी अर्धा चमचा जिरे व्यवस्थित तेलामध्ये तडतडले की म्हणजे फुलू लागले आहे तेल व्यवस्थित तापल्यानंतर जिरे टाकल्यानंतर तेल जिरे फुलल्यानंतर मी हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या होत्या तीन चार कमी तिखटातल्या हिरव्या मिरच्याही म्हणून जास्त प्रमाणात घेतल्या आहे त्या मी घालून घेतल्या आहे तेलामध्ये आपण मिरच्या व्यवस्थित अशा परतून घेणार आहोत यात मी सात आठ लसूण पाकळ्याही ठेचून घेतलेल्या होत्या त्याही घालून घेतलेल्या आहेत आणि आता बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत आपण कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता मी भिजवलेली डाळ मी पंधरा मिनटांसाठी मुंग डाळ भिजत घालून ठेवलेली होती अर्धी वाटी आणि ती ही डाळही मी या फोडणीमध्ये घालून घेतलेली आहे डाळ व्यवस्थित तेलामध्ये काही सेकंद परतून घ्यायची आहे आपल्याला अर्धा मिनिटभर परतून घेतलेले आहे आता त्यावर मी आपण चिरून स्वच्छ धुवून घेतलेली भाजी ती घातलेली आहे भाजी घातल्यानंतर चवीपुरतं मिठाई घालून घेतलेलं आहे मी, मी। आणि दाण्यांचा कूट दोन चमचे शेंगदाण्यांचा कूट घालून घेतला आहे आणि व्यवस्थित असं आता आपण चाळून घेणार आहोत ही भाजी मूंग डाळ सर्व एकत्र मसाले आपले एकत्र झाले पाहिजे मसाले म्हणजे जिरे आणि हिरव्या मिरच्या कांदे वगैरे ते आपण घातलेलं आहे ते सर्व एकजीव असं दोन दोन मिनिटं सारखं परतून घ्यायचं आहे सर्व भाजीला व्यवस्थित मसाले चव चिकटले की भाजीची चवही खूप छान लागते मीठ मसाले परत भिजून घेतलेली मुंडाळ यामुळे आपल्या भाजीची चा। चव खूपच छान अशी वाढते आणि हिवाळ्यात आपण जरूर खायला हवी अशी मोहरीची भाजी ता ले ले पर, आता मोहरीच्या भाजीला पाणी सुटू लागले आणि बरीच तिची क्वांटिटीही कमी झालेली तेलामध्ये परत परतल्यानंतर आता आपण तीन चार मिनटांसाठी झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेणार आहोत तर मध्येच मी एकदा झाकण उलगडून दोन मिनटांनी पुन्हा चाळून घेतलेली आहे परतून घेतलेली आहे आणि पुन्हा झाकण ठेवून आपण दोन मिनटं वापरून घेणार आहोत ही भाजी म्हणजे व्यवस्थित अशी शिजली जाईल तर व्यवस्थित अशी आपली भाजीही शिजली गेली आहे आणि त्याच्यातील पाणीही हे आटलं गेलं आहे पूर्ण मस्त अशी चविष्ट आपली भाजी तयार झालेली आहे